मोठ्या लोकांना गरीब लोकांची गरज नाही राहील, त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज. सत्ता स्थापन केली एकदा की गरीबाच्या ढोंगाडावर लात मारली गेली. लोकांचे मुर्दे पाडणारे लोक आहेत ते, फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना. आतून कपटानं भरलेले लोक आहेत, काय खरं नाही त्यांचं. त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायचे आणि छोट्या जाती धरून राजकारण करायचं, आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल. काल अमित शहा इथं आले होते, ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो, तुमची अपेक्षा काय होती, काय बोलायला हवं होतं, त्यांनी काय करायला हवं होतं, नाही नाही ते काय, त्यांनी काय लक्ष घालायला हवं, काय ते काय लक्ष घालायचं, ते मोठे लोक आहेत, त्यांना लक्ष घालायला कुठं टाईम आहे गरीबाग. जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार, मोठ्या लोकांना गरीब लोकांची गरज नाही राहील, त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज. सत्ता स्थापन केली एकदा की गरीबाच्या ढोंगाडावर लात मारली गेली. झाले आता मोठाले मोठाले कावळे वळखे झाले त्यांचे, त्यांना धरून येते आता, गरीबाला नाही धरून घ्यावं. ते नाही सोडू शकत हो, ते नाही सोडू शकत. तिथे शिर्डी लागतो आहोत मोदी साहेबाला सांगितलं जाणे, तुम्ही लक्ष घाला. आणखीन ते शब्द नाही त्यांचा, ब्रह शब्द त्याचा. हे ते काय, ते लोक लोकांचे मुर्दे पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना. आतून कपटानं भरलेले लोक आहेत, काय खरं नाही त्यांचं. ते गरीबाला कवाच मोठं नाही करू शकत, कोणत्याच ते त्यांना मोठा जाती संपायचं देशातले. म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची, पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या, यादव राजपूत गुर्जर जाट मोठ्याले जाती संपवायच्या, मुसलमान दलित मोठ्याले जाती देशातल्या संपवायच्या त्यांना. विचित्र लोक आहे ते, त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायचे आणि छोट्या जाती धरून राजकारण करायचं, आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल. उभा कार्यक्रम लागेल त्यांना. आता अशा स्थितीमध्ये आज OBC आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते, आणि तेही तुमच्या अत्यंत जवळ. चांगलं आहे, त्याला काय जवळ आणलं काय असतं. छगन भुजबळा कामच येतो इथली दकरणे भांडणं लावून देणे, मारा मारा लावून देणे. यांना काय नाही, यांना कळणार की नाही कवा, लोक काय बोलतील, जनता काय बोलते यांना नाही कळणार. कारण माणूस एकदा जडा झाला ना, जडाच होत असतो छगन भुजबळचा आहे. पण ते त्यांच्या संघर्ष त्यांचा कोणाची, छगन भुजबळशिवाय उपोषण होऊ शकत नाही त्यांचं. छगन भुजबळशिवाय त्यांचा पान बी आलू शकत नाही. पण OBC समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत, त्यांचं कोणतं आरक्षण, त्यांचं आरक्षण काय रोल आहे त्याच्यामध्ये, त्यांचं आरक्षण लोकांचा टाका लागू. एनटी विजेंटीचं आरक्षण लोकांचा टाका लागू, देवाला तरी लागतो का, धनगराच्या मंदिराच्या आरक्षणाला टाका. 19% आरक्षणाचा विषय आम्ही, तुमचा काय समज त्याचा. तुम्ही फुकट भांडणं एकत घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे, आणि अर्थ आणि बोलणार म्हणून वेगळेच काढायला लागले. भीत येत आणि फितेत, भीत येत आणि फितेत. जाऊ द्या आता काय, आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात, म्हणून तुम्ही खिंडीत पकडायला तुमचा काही समज नसून. आम्ही मोकळे होणारच आहेत ना, एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच आहेत ना, होणारच आहेत. आम्ही बघू